किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव पूजा समिती वाडेघरच्या वतीनं दुर्गादेवीची प्रथम मानाची पूजा करण्याचा मान हा परंपरागत कोळी आगरी बांधवांना देण्यात येतो. ही परंपरा समितीच्या वतीनं जोपासत समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या थाटामाटात करण्यात आली. आई दुर्गादेवीच्या पूजेसाठी कोळी आगरी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत डोक्यावर कलश घेऊन दुर्गादेवी पूजा समितीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक लाल चौकी गणेश मंदिर ते किल्ले दुर्गाडी पर्यंत मान्यवरांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात नृत्याचा ठेका धरत आई दुर्गादेवी प्रती आपली भक्ती प्रकट केली. नवरात्रोत्सव पूजा समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि दुर्गादेवीची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या वतीनं करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात करून किल्ले दुर्गाडी येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. दुर्गादेवीच्या प्रथम आरतीचा मान आगरी कोळी बांधवांना देऊन अनेक वर्षांची परंपरा आजही कायम ठेवली आहे. किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव पूजा समितीच्या वतीनं आयोजित दुर्गादेवीच्या मानाच्या पूजेसाठी प्रमुख उपस्थिती आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा अध्यक्ष परेश कोळी, ठाणे विभाग भाजपा सचिव राजाभाऊ पाटकर, नगरसेवक वरुण पाटील, कोळी समाज उपनेते देवानंद भोईर, माजी नगरसेवक दशरथ तरे, माजी नगरसेविका लीलाताई तरे, बजरंग दलाचे राजन चौधरी, फकीरा चौधरी, सुभाष मिरकुटे, सुभाष ढोणे, शालिक भोईर, संजय कारभारी, रमेश लोखंडे, नरेश पाटील, महादेव पाटील, राजेश पाटील, किरण पाटील, रमेश पाटील, याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वाडेघर, कोळी समाज कल्याण परिसर, पाटील महिला मंडळ वाडेघर, जय हनुमान महिला मंडळ यांच्या सहकार्यानं पूजा यशस्वीरित्या पार पडली. एका अर्थाने बघितलं तर हा
शिवाजी महाराजांचा वारसा असा केला जुन्या केला आणि आता देवीचं पूजन करण्याचं आपल्याला सौभाग्य लाभलेलं आहे. मी जास्त भाषण करणार नाही, कारण मला एक आता एक माझ्या मनात कधी पण आता शिवाजी केल्याचं आपलं राजकीय भाषण करणार आहे आणि लोकांना त्याच गोष्टीची आवड असते. आपल्या राऊत उमेदवारे मी प्रार्थना करून आपल्या सर्व कल्याणच्या जनतेला आपल्या देशवासियांना चांगलं आयुष्य आरोग्य लागतो. उमेदवारी पण आहेत आपली सर्वोत्तर भेटवण्याची म्हणजे आणि बऱ्याच ठिकाणी काल बाह्य होत नाही ते जिथे आलो तर पुढे पुढे आता जिथे मागे राहून पुन्हा त्याने आपलं आपलं संस्कृती पुढे ते राज्यांमध्ये ते भारतीय